शेतकरी संघटनेतर्फे पुण्यामधील साखर आयुक्तालय साखर संकुल इथे विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरलंय, त्यामुळे सरकारला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा अधिकार काय आहे असा सवाल उपस्थित करत हे आंदोलन करण्यात येत आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुण्यामधील साखर संकुल इथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय. यामध्ये विविध ठिकाणचे शेतकरी सहभागी झालेत. सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी कायमची हटवावी, शेतीमालाला किमान आधारभूत किमतीच्या वर भाव मिळाला पाहिजे, साखर कारखान्यामध्ये ऊस गेल्यानंतर 14 दिवसांमध्ये FRP ची योग्य रक्कम विना कपात मिळाली पाहिजे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अद्यापपर्यंत तोडगा न काढलेल्या सरकारला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा काय अधिकार असा खोचक सवाल संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी विचारला आहे. आमचं बेमुदत धरणे आंदोलन आहे आणि या धरणे आंदोलनाचं कारण असं आहे की आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिवस आहे. 26 जानेवारी 1950 या देशाने संविधान स्वीकारलं आणि संविधानाप्रमाणे कायद्याचं राज्य सुरू झालं असं आपण मानतो आणि तो दिवस दरवर्षी आपण साजरा करतो. तर हा साजरा करण्याचा अधिकार या राज्यकर्त्यांना या अधिकाऱ्यांना आहे का, हा आमचा प्रश्न आहे. कारण संविधानच जर पाळत नसतील, कायदे जर हेच पायदळी तुडवत असतील, तर यांनी 26 जानेवारीचा झेंडा फडकू नये ही आमची मागणी आहे आणि म्हणून आम्ही धरणे आंदोलन करतो. दुधाच्या बाबतीमध्ये GR काढला 27 रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला दिला पाहिजे. 15, 18, 17, 20, 22 रुपयापेक्षा कोणी जास्त दिले नाही. कोणाही खरेदीदारावर सरकारने काही कारवाई केली नाही. मार्केट कमिटीचा कायदा आहे की या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाला किंमत ही आधारभूत किमतीपेक्षा जास्त मिळाली पाहिजे आणि त्याचे पैसे 24 तासात मिळाले पाहिजे. कायदा सर्रास महाराष्ट्रामध्ये पायदळी तुडवलेला आहे. 2-2 महिने शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाही. सरकारने तूर खरेदी केली, 1 वर्ष होऊन गेलं, त्याचे पैसे अजून सरकार देत नाही. कुठं गेला कायदा? आज ऊसाच्या बाबतीमध्ये संविधानात तरतूद आहे, इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये आहे, ऊस नियंत्रण कायद्यामध्ये आहे आणि या सगळ्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत की 14 दिवसामध्ये तुटून गेलेल्या ऊसाचे पैसे दिले पाहिजे आणि सरकारने जाहीर केलेला जो FRP आहे तो 14 दिवसात दिला पाहिजे. गेल्या वर्षाचा FRP अजून मिळालेला नाही. चालू वर्षाचे 2.5-3 महिने होत आले कारखाने सुरू होऊन, अजून पैसा मिळालेला नाही. आणि या पद्धतीनं जे लोक कायदा तोडतायत, मोडतायत, पायदळी तोडतायत, त्यांना अद्दल घडवण्यासाठी आमचं हे धरणे आंदोलन आहे. आज जर का तुम्हाला शेतीमालाला भाव देणं जमत नाही तर एकदा तुम्ही डिक्लेअर करा की आमच्या ज्याने आता होत नाही, संबंध शेतीमालावरची निर्यात बंदी उठवा आणि 2 साखर कारखान्यामधला अंतराची अट काढून टाका. आम्ही यांना पैसा मागायला येत नाही. नाही आहे गोरख साळून घेणं इथं, म्हणजे आयुक्तांनी ऑर्डर काढली याला पैसे द्या म्हणून आणि तरीसुद्धा त्या ऑर्डरचा कोरी पूर्तता होत नाही आहे, त्यांचे पैसे मिळत नाही गरिबाचे. तेव्हा कायदा मोडला जातोय. सुभाष देशमुखांनी स्वतःच्या कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे अजून दिलेले नाहीत. RRC काढली आमच्या आग्रहावरून इथल्या या आयुक्त कार्यालयाने, तिथं संभाजीराव कडू पाटील होते आणि त्या 20 कारखान्यावर जी RRC काढली तिला स्थगिती देण्याचं पाप या सुभाष देशमुखने केलं, हे लक्षात घ्या. अमोल उदमले सह हर्षल कोठावरे, C24 तास, पुणे. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.